नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी। श्री साई गणेश उत्सव मंडळ शिंदे माळा सांगली वर्ष 21वे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभागातील आरोग्य विभागाच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती पार पडली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन सोनंदकर, उपाध्यक्ष दिनेश दळवी, खजिनदार अमित पवार, कार्याध्यक्ष सोहेल लालसंगी, रवींद्र ढगे सर व मंडळाचे सर्व सदस्य व नवचैतन्य महिला बचत गट व प्रेरणा महिला बचत गटाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। हा उपक्रम राबवण्याच्या मागे समाजामध्ये एक तरुण पिढीला एक प्रेरणा व कर्मचाऱ्यांना मान सन्मान मिळणे यासाठी हा उपक्रम मंडळाच्या वतीने गेल्या 15 वर्ष राबवण्यात येत आहे। तसेच मंडळाच्या वतीने प्लास्टिक मुक्ती या मोहिमेत सहभागी होऊन कापडी पिशवी या कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आली। एक पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला। प्रत्येक वेळेला काय होतं, प्रत्येक मंडळ बोलवतं, गटर साफ केली नाही, गवतं काढली नाही, पण त्यांनी तसं नाही केलं। यावर्षी फक्त आम्हाला आरतीचा मान देऊन आम्हाला पर्यावरण मुक्त करण्यासाठी कॅरीबॅग बंद केल्या आणि ह्या कपडी पिशव्या आम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांना देऊन योगदान दिलं आणि अल्पोपहार आणि चहा नाश्त्याची व्यवस्था करून आम्हाला मान दिला तिथं। त्यामुळे मंडळाच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी शिंदेमाळ्याचा राजा आणि श्री साई गणेशोत्सव मंडळ यांनी एक चांगल्या पद्धतीचा एक उपक्रम आज राबवला की जे आपल्या आरोग्याचे कर्मचारी आहेत महापालिकेचे त्यांना बोलवून एक सन्मान देऊन एक त्यांच्या हस्ते आरती करायला लावली आणि त्याबरोबरच त्यांना एक मान देऊन एक चहा पाण्याचा पण कार्यक्रम घेतला आणि त्याबरोबरच त्यांना एक प्लास्टिक मुक्ती करण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या पिशव्या आहेत ते बचत गटाकडून त्या ठिकाणी त्यांना एक भेट म्हणून सुद्धा दिल्या। कारण नेहमी कर्मचाऱ्यांना बोलवलं जातं आमच्याकडे स्वच्छता नाही आहे किंवा अशा प्रकारच्या कामासाठी बोलवलं जातं, पण आज जे आपल्या ह्या मंडळाने जे काही चांगलं एक मान देण्याचं जे कर्मचाऱ्यांना जे काम केलेलं आहे अशा प्रकारे जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळाने जर त्या लोकांना जर आपण एक मान दिला तर त्यांना पण एक काम करण्याचे एक उत्स्फूर्तपणे म्हणजे एक आनंद वाटेल त्यांना हे काम करायला, प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वच्छता करायला। तर अशा प्रकारे प्रत्येकाने एक ह्या पद्धतीचा एक कार्यक्रम राबवला पाहिजे एवढं या ठिकाणी आणि त्याबरोबरच मी मंडळाच्या वतीने त्यांचं परत एक वेळा म्हणजे एक चांगल्या पद्धतीने त्यांना पण एक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी